नमस्कार मित्रांनो, मी प्रीती जोशी म सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. 1970 साली प्रदर्शित झालेला चित्रपट मुंबईचा जावई आणि त्यातलंच हे सुंदर गाणं, याचे शब्द लिहिलेत ते गदिमानी. तितकीच सुंदर चाल आहे ती बाबूजींची, म्हणजेच सुधीर फडके यांची, आणि सुमधूर आवाज आहे तो आशा भोसले यांचा. एक सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला यात बघायला मिळतं. राग यमनवर आधारित हे गाणं आहे. तीव्र मध्यम ही या रागाची विशेषता आहे. या रागाचा ताल आहे तो केरवा. गाणं सुरू होतो चौथ्या मात्रेपासून. या गाण्याची स्केल आज आपण एफ शार्प घेतोय, म्हणजेच काळी तीन. सुरुवात करूयात, पण त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते. जर आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या गाण्याचे तीन अंतरे आहेत. त्यातल्या पहिल्या दोन अंतरांची चाल ही सारखी आहे, पण तिसरा अंतरा आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. कसा आहे तो अंतरा, काय आहे त्याची चाल आणि कुठल्या हरकती घेतल्या गेल्यात आणि पूर्ण गाण्याचं नोटेशन काय आहे हे आपण बघणार आहोत. चला बघूया. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. कारे दुरावा ग ग म ग ग. आता हा पहिला का आहे, तो का कशा पद्धतीने घेतला गेलाय, तो का म्हणजे एक प्रश्नचिन्ह आहे. आणि ते प्रश्नचिन्ह या संगीताच्या चालीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं, कारण कशा पद्धतीने ते म्हटलंही गेलंय. समजा मी असं म्हटलं असतं का रे, तर ते प्रश्नचिन्ह तितकं उमटलं गेलं नसतं. पण बाबूजींनी कशा पद्धतीने आशाजींना घ्यायला लावलं. कारी कारी दुरावा. दुराव्याला एक छोटीशी हरकत आहे. दुरावा ग म ग ग दुरावा. समजा थोडस लय कमी करून गायले तर दुरावा दुरा निध. ही चारीचे सूर इथे लावलेले आहेत, ते मंद्रसप्तकातले आहेत. कारे ही मीड आहे. कारे कारे अबोला इथे ते मंद्रसप्तकातले सूर लागतात. अपराध माझा निरे नी पमा ग पमा. अपराध अपराध ही सुद्धा मीन आहे. अपराध माझा छोटीशी हरकत आहे इथे. अपराध माझा गप मान असा असा काय झाला. ग ग मागरी सारे ग. शेवटचा झाला हा जो शब्द आहे त्यातला लाल एकदम हलका हळूच सोडायचा आहे. झाला 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 रे ग रे ग. कारे अबोला ग ग ग म ग ग. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. कारे अबोला निज येत नाही मला एकटीला. कुणी ना विचारी धरी हनुवटीला. निज येत नाही गम परी ग ग. मला एकटीला गम परी मामा. कुणी ना विचारी
साधनी धप म धप कोणी ना विचारी धरी हनुवटीला सग प म ग रे ग म ग रे रे सा नीज येत नाही येत ही मिंड आहे येत नाही मला एकटीला एक इथे ही मिंड आहे एकटीला कुणी ना विचारी ही एक छोटीशी हरकत आहे जी खूप मंत्र सप्तकापर्यंत जाते कारण धनी ध प म ध ध प हे सगळं मंत्र सप्तकात जातं कुणी ना विचारी धरी हनुवटीला गम गर रे सा ही पण एक छोटीशी हरकत आहे ला थोडंसं स्लो करते अजून ला ला मान वळविसी तू वेगळ्या दिशेला सग ग ग म रे प प ग म ग रे सा नि ध ध नि ध ग म ग रे सा नि ध ध नि ध अपराध माझा असा काय झाला पूर्ण अंतरा आपण पुन्हा एकदा एकत्र म्हणूया नीज येत नाही मला एकटीला कुणी ना विचारी धरी हनुवटीला मान वळविसी तो वेगळ्या दिशेला अपराध माझा असा काय झाला कारे बोला वळूया दुसऱ्या अंतऱ्याकडे ह्याची चाल ही पहिल्या अंतऱ्यासारखीच आहे पण शब्दानुसार हरकतींच्या जागा थोड्या बदलतात कशा ते आपण बघूया तुझ्या वासुनीही रात जात नाही जवळी जराई हळू बोल काही पुन्हा एकदा बघूया पूर्ण गाणं अत्यंत लाडीकपणे लडिवाळपणे हळुवारपणे असं गायचं आहे तर त्या गाण्याचा भाव त्या गाण्यामध्ये उतरेल तुझ्या वाचुनीही गम परी ग ग रात जात नाही गम परी मामा तुझ्या वाचुनीही ही मींड आहे वाचुनीही रात जात नाही जात नाही ही पण मिंड आहे जवळी जराई धप ग साधनी धप म ध ध प हे सगळे स्वर मंत्र सप्तकातले आहेत धनी धप म ध ध प गाणं राग यमनवर आधारित आहे पण कधी कधी एखादं गाणं रचताना त्यामध्ये रागाच्या बाहेरचाही एखादा स्वर त्या गाण्यामध्ये अंतर्भूत केला जातो जसा इथे आपल्याला दिसतोय धप ग साधनी धप म ध ध प मंत्र सप्तकाबरोबरच इथे जो निषाद लावलाय तो निषाद हा कोमल आहे थोडासा विवादी सूर घेतलेला आहे पण त्यामुळे त्या गाण्याचं सौंदर्य अधिक वाढलेलं आहे हळू बोल काही सग प म ग रे ग म ग रे रे सा हळू बोल का तर हळू या शब्दातच हळूवारपणा आहे तर तो गातानाही आपल्या गाण्यामध्ये उतरला पाहिजे हळू बोल काही ही हरकत इकारात आहे तर इकारात त्याची प्रॅक्टिस केली तर जास्त फायदा होईल हात चांदण्यांचा घे उशाला हात चांदण्यांचा घे उशाला काय सुंदर कल्पना मांडली गदिमाने खरंच मराठी चित्रपट संगीताचा इतिहास लिहायचा झाला तर
बाबूजी आणि गदिमा ही दोन नावं टाळता येणं शक्यच नाही आहे. त्यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. खरंच या दोघांनीही मराठी मनावर तब्बल अर्धशतकाहून जास्त राज्य केलं. मला असं वाटतं गदिमांपुढे शब्द आणि बाबूजींपुढे स्वर हे कायम नतमस्तक होऊन उभे राहत असतील. हात चांदण्यांचा घे उशाला सग ग ग मरे पापा ग मरे सनिध धनिध अपराध माझा असा काय झाला कार्य बोला. त्यातल्या जागा आणि हरकती आपण बघितल्या तर पुन्हा एकदा आपण म्हणूयात आणि तुम्हीही माझ्या बरोबर म्हणा. तुझ्या वाचुनीही रात जात नाही जवळी जराये हळू बोल काही हात चांदण्यांचा घे उशाला अपराध माझा असा काय झाला कार्य बोला. बघूयात आता तिसरा अंतरा ज्याची चाल पूर्णपणे वेगळी आहे पहिल्या दोन अंतरांपेक्षा. रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोपयावी पहाटे पहाटे रात जागवावी गप प प प मगरे माधा गप प प प मगरे गप प प प मगरे माधा असे आज वाटे गगसानी रे रे रात जागवावी. ही हरकत आहे थोडी लय कमी करूया वा 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 रात जागवावी ही मिंड आहे आणि इथे जो मध्यम वापरला आहे तो मध्यम तीव्र मध्यम आहे. रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोपयावी ही पण छोटीशी हरकत आहे. इकारात त्याची प्रॅक्टिस केली तर जास्त सोपं पडेल. त्याच्या नोटेशनमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दोन रिषभ दिसतील. शुद्ध रिषभ पण आहे आणि कोमल रिषभ. रिषभ म्हणजे रे. तर कोमल रे आणि शुद्ध रे या दोघांचाही वापर आपल्याला इकडे झालेला दिसून येतो. तृप्त तृप्त झोपयावी पहाटे पहाटे ते याचा सराव या हरकतीचा सराव हा एकारात करा कारण ते एकारात ही पूर्ण हरकत आहे. गम गर रे सा नको जागणे हे नको स्वप्न माला सा ग ग ग म ग प प ग म ग रे सा नि ध धनि ध अपराध माझा असा अपराध माझा असा काय झाला कारे दुरावा. पूर्ण अंतर आता आपण पुन्हा एकदा म्हणूया सगळ्या हरकती आणि जागांसकट. तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा. रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोपयावी पहाटे पहाटे नको जागणे हे नको स्वप्न माला अपराध माझा असा काय झाला कारे दुरावा.
याच्यानंतर पुन्हा एकदा मुखडा येतो. अपराध माझा असा काय झाला, कार्य बोला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नक्कीच आवडतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याबरोबरच तुमचं एखादं आवडीचं गाणं असेल ज्याचं नोटेशन तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर तेही तुम्ही जरूर तिथे लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.